subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरवासियांना होत असलेला अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाहता शहरवासियांच्या आरोग्याशी चाललेला हा जीवघेणा प्रकार थांबविण्यासाठी काल दिनांक 18 मे रोजी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक उल्हास पगारे व नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी भुसावळ नगर परिषद फिल्टर हाऊस ची पाहणी केली। यावेळी शुद्ध पाणी म्हणून थेट नागरिकांना पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेत त्यातील जीवजंतू आणि अतिशार यांचा प्रत्यक्ष पुरावा सादर करत नगरपालिका प्रशासनाला या हलगर्जीपणाच्या कारभाराचा जाब विचारला होता, परंतु यावरती प्रशासनाने नदीला पाण्याची आवर्तनच नसल्याची कारणे देत आपल्या चुकांवरती पांघरून घातल्याने याच कारणांची शहानिशा करण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तापी नदी काठावरील इंजिन घाट येथे येऊन नदी पात्रातील आवर्तनाची पाहणी केली असता नदीचे पाणी फिल्टर केलेल्या पाण्यापेक्षाही स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात आवर्तन असल्याने निदर्शनास आल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरपालिका सीईओ आणि पाणी पुरवठा मुख्य अभियंता यांच्यातच आपसी काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त करत जोवरपर्यंत हा संपूर्ण शहरवासियांच्या स्वास्थ्याशी सुरू असलेला जीवघेणा प्रकार थांबणार नाही आणि स्वच्छ पाणी पुरवठा होणार नाही तोवरपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, सत्ताधाऱ्यांना त्यांच्या या तकलादू कारभाराचा धडा शिकवू अशा संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्हशी संवाद साधताना दिले आहे। भुसावळ शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेक पक्षकडून या ठिकाणी सध्या आवाज उठवला जात आहे। या ठिकाणी काल राष्ट्रवादीतर्फे या ठिकाणी पाहिलं होतं की आपण पाहणी केली, शुद्ध पाण्यामध्ये अळा जंतू दिसून आलेत आणि ते जंतू दाखवल्यानंतर सर्व चित्र ओपन केलं, त्यांनी दाखवलं की हे बघा शुद्ध पाणी पुरवठ्यामध्ये या ठिकाणी जंतू आलेले आहेत। तरीसुद्धा अधिकारी या ठिकाणी मानायला तयार नाही की असं कोणत्या प्रकार होत नाही, परंतु हा संपूर्ण प्रकार आल्यानंतर आज या ठिकाणी जनता आधार पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी पुन्हा या ठिकाणी नदीवरती पाहणी केली की आवर्तन आहेत का, त्यावरती पाणी केल्यानंतर दिसून आलं की आवर्तन शुद्ध पाणी हेच पाणी नदीला नळामध्ये येऊन राहिलं, नागरिकांच्या जीवाशी खेळलं जातं, एकंदरीत राजकारण होऊन राहिलेलं आहे। संपूर्ण प्रकार हा फक्त नागरिक जीवाशी खेळतं असं प्रकार सांगण्यात आलेलं आहे। उल्हासजी मला सांगा नेमकं काय सांगाल तुम्ही या ठिकाणी? या ठिकाणी जी भुसावळकर जयंतीची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्या आरोग्याशी जी खेळ केला जातो आहे या बाबतीत प्रशासनाला जागे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। कारण या ठिकाणी काल जे प्रेसनोट त्यांनी काढली की शेवट तर या ठिकाणी प्रकारच नाही आहे। बघा पाणी नळापेक्षा शुद्ध पाणी या ठिकाणी दिसतं आणि इतका मुबलक साठा असल्यानंतरही ते त्यांचं म्हणणं आहे की आवर्तन नाही आहे, परंतु आवर्तनाची गरज काही भासणार नाही असं या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे। इतकं पाणी असल्यानंतर फक्त त्यांना शुद्ध प्रक्रिया करून लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम नगरपालिकेने करायचं होतं, परंतु त्यांनी त्याच्यात ते सबसे अपयशी ठरलेले आहेत। त्याच्यामुळं आज या ठिकाणी नगरपालिके प्रशासनाचा सत्ताधाऱ्यांचा मी धिक्कार करतो आणि नागरिकांच्या जर जीवाशी कोणी खेळ केला तर ते या नंतर आम्ही खपून घेणार नाही। नक्की खपून घेणार। नितीनजी मला सांगा काय सांगाल तुम्ही या प्रकाराबद्दल आजच्या की आज तुम्ही पाणी केल्या ठिकाणी? तापी नदीला पाणी बघा तुम्ही, आता स्वतः नगराध्यक्ष सीईओ तिथे खुर्चीवर बसून फक्त ऑर्डर करताय की पाणी आहे का, ते त्यांचे साहेब लोक सांगता पाणी आहे, ते म्हणतात ठीक आहे पाणी आहे, पाणी नाही आहे त्यांनी सांगितलं साहेबांनी, तर हे पाहायला तुम्ही इथे या, इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल तापी नदीवरती की पाणी किती आहे। आता तुम्ही बघून घ्या पाणी किती आहे, ते मुलं बघा तिथे समोर आंघोळ वगैरे करताय सर्व, आणि 20-25 फूट पाणी झालेलं आहे इथे, 15 ते 20-25 फूट पाणी आहे। आता ते आता आवर्तन नाही आहे, ते इथे येतील बघतील तर त्यांना समजेल की पाणी आहे नाही आहे, आवर्तन सोडायची गरज आहे नाही आहे। शेवाळा येतात इथे, आता पाणी स्वच्छ आहे, आपलं फिल्टर उंचनी एवढं पाणी स्वच्छ नाही आहे, तेवढं पाणी ते इथे स्वच्छ आहे। मला सगळ्या ठिकाणी की नक्की नितीनजी सांगितलेलं आहे की स्वच्छ पाणी आहे। दुर्गेजी मला सांगा काल आपण इशारा दिला की मी शेवट्यांदा बोला आता बोलणार नाही, आज काय बोलावं इशारती? मी आज हे सांगतो की आपण काल ज्यावेळेस वॉटर सप्लायमध्ये पाहणी केली त्यानंतर आम्हाला माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांनी सांगितलं की तुम्ही सर्वांनी जाऊन आधी नदीवर जाऊन साठ्याची साठा आहे की नाही हे बघा। आम्ही जेव्हा आता सर्व या ठिकाणी आलो तर आज तर असं वाटतंय की या ठिकाणी एक म्हणजे ज्या इंजिन घाटामध्ये तरी शेवाळ होतं पण या नदीपात्रामध्ये एवढ्या मोठ्या नदीपात्रामध्ये एक शेवाळाचा कण या ठिकाणी दिसत नाही आहे। तर आता हेच सांगू इच्छितो की जे सत्ताधारी वर्ग आहे यांनी सर्वांनी राजीनामे द्यायला हवे,
कारण की यांच्याकडनं काम होत नाही आहे हे सिद्ध झालं आहे। या ठिकाणी जर का आपण बघितलं तर यांनी सर्वांनी राजीनामे देऊन घरी बसावं आणि सगळं जे काम आहे ते आता प्रशासक बसवून या ठिकाणी केलं पाहिजे। भविष्यात आणि की सर्व नगरसेवकांनी मांडणी केलेली आहे, मागणी केली या ठिकाणी की लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मागे करा, कारण सत्ताधारी या ठिकाणी फक्त एक कठपुतली बसलेली आहे आणि खेड नागरिकांशी खेळत आहेत, आवर्तन आहेत, पाणी शुद्ध आहे असे या ठिकाणी प्रश्न केलेले आहे। परंतु लवकरात लवकर मुख्य अधिकाऱ्यांनी सुद्धा हा प्रश्न मार्गी लावला गेला। काल या ठिकाणी सांगितले की टाक्या स्वच्छ करा, युद्धपातळीवर काम सुरू करा आणि पत्रसुद्धा काढले गेलेले आहेत किंवा पाणी उकडून प्या। हे तर पाणी उकडून प्यायलंच पाहिजे कारण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, परंतु जो आवाज सध्या राष्ट्रवादीने उचललेला आहे हा आवाज मात्र थांबणार नाही आहे। पाणी शुद्ध मिळत तर या ठिकाणी नागरिकांच्या घरापर्यंत दारापर्यंत या ठिकाणी शुद्ध पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आवाज संतभाऊ चौधरींच्या माध्यमातून नगरसेवक सध्या उचलताना बघायला मिळत आहे। कॅमेरा संतोष सोडेसह विशाल सुरजेवणी महाराज भुसावळ। भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे। नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय। आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये। तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस। आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव। चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया। अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 9850345459386534037। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।